शेतकऱ्यां जे होते त्यांनी हे ऑपरेशन फ्लड योजना त्यांनी हे कागदावर तयार केली. त्यांनी लालबहादूर शास्त्रीला त्यावेळी जो जो 70-72 साली आनंदने त्यांना बोलवलं की तुम्ही ही ऑपरेशन फ्लड मी योजना केली आहे ती बघायला या. त्याच्यानंतर शास्त्री तिथे गेले, 2 दिवस शेतकऱ्याच्या घरात राहिले. वर्गीस कुरियनी आणि शास्त्रीजी देखील राहिले. पंतप्रधानांनी सगळे त्यांचे प्रोटोकॉल सोडला आणि शेतकऱ्यांच्या घरात राहिले आणि त्यांनी ऑपरेशन फ्लड वर्गीस कुरियनजीकडून समजावून घेतला. सगळे अपॉइंटमेंट कॅन्सल, फक्त डॉक्टर वर्गीस कुरियन आणि ऑपरेशन फ्लड. आणि त्यामुळे महत्वाचं काय आहे की गावातल्या लेवलला खेड्यामध्ये दूध घेऊन शेतकरी आला की त्याच्या दुधाची फॅट एसएमएम तपासायची, त्याच्या पासबुकामध्ये फॅट एसएमएम लिहायचं, आजचा दर त्याला किती पडला हे त्याला तिथंच समजतं. आणि गुजरातमध्ये प्रत्येक दिवशी पेमेंट करतात, कारण आमच्या इकडे महाराष्ट्राने सवय आहे ती 10 दिवसात आम्ही पेमेंट करतो आणि शेतकऱ्यांची मागणी देखील 10 दिवसात पेमेंट करा. आणि ह्याच्यामध्ये क्लीन मिल्क, स्वच्छ दूध कसं निर्माण व्हायचं त्याची त्यांनी ट्रेनिंग दिलं, आमच्या लोकांना ट्रेनिंग दिलं, आम्ही गावाच्या लोकांना ट्रेनिंग दिलं. आणि ऑपरेशन फ्लडमध्ये तुम्हाला एक साधं सांगायचं, या ऑपरेशन फ्लडमध्ये प्रत्येक आठवड्याला व्हेटरनरीचे डॉक्टरांचे जो असतो तो तपासायला म्हणजे प्रत्येक गावात जातात. आजारी जनावर ते आधी बांधतात, त्यांना वेळ दिलेली असते, त्यांना मोफत ट्रीटमेंट करतो. जास्त दराची औषध घ्यायची असली तर तेवढे त्यांच्यानं आम्ही पैसे घेतो, परंतु बरेचसे औषधं 80-90% आम्ही त्यांना मोफत देतो. माणसांना सेवा नाही आहे डॉक्टरांची, परंतु जनावरांना सेवा आमची जास्त मिळते. आमचे जवळजवळ 60 व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत गोकुळमध्ये. म्हणजे या ऑपरेशन फ्लडमध्ये सर्व कव्हर होतं आणि मला वाटतं त्याच्यामुळे आमची क्वालिटी वाढलेली आहे. तुम्हाला सांगतो साधी गोष्ट, आमची म्हशीची ॲव्हरेज फॅट 7.5 आहे आणि एसएनएफ 9.4 आहे. त्याचप्रमाणे गाईची ॲव्हरेज आमची फॅट 4.5 आहे आणि एसएनएफ आमचा 8.2 आहे, सॉरी 8.6 आहे. त्याच्यामुळं ही दूध किती चांगल्या प्रतीचं हे सगळ्या महाराष्ट्रभर माहिती आहे. इतर संघांची जर फॅट एसएम भेटली तर ते 3.5 गायचे त्याच्या पण खाली जाते. हे एवढी सुधारणा कशामुळे झाली तर ऑपरेशन फ्लडमुळे. हे डॉक्टर वर्गीस कुरियन ऑपरेशन फ्लड केला, त्याच्यामध्ये क्वालिटी सुधारली, जनावरं सुधारली, नवीन नवीन पाड्यांनी जन्म घेतला, म्हशीचे रेटकशी झाली ती चांगल्या प्रतीची निर्माण झाली आणि सर्वांगीण शेतकऱ्यांचं हे झालं. जवळजवळ आम्ही 20 आयटमवर त्याच्यामध्ये सबसिडी देतो. त्यांना कॉम्प्युटर घेतला त्याच्यावर सबसिडी देतो, इको मशीन घेतलं त्याच्यावर सबसिडी देतो, त्यांनी व्हील खोदली बोर मारलं त्याला सबसिडी देतो, डेअरीची इमारत बांधली त्याला सबसिडी देतो, आयटीमध्ये इन्स्टॉलेशन आम्ही पुरवठा करतो त्याच्यावर सबसिडी देतो. जवळजवळ 20 आयटमवर आम्ही त्यांना अनुदान देतोय. म्हणजे आमचा दर जो आता जो आम्ही 27 मध्ये देतो, जवळजवळ 29 मध्ये तर ऑलरेडी देतोच आम्ही इनडायरेक्टली. आता 25 मध्ये दोन कमी झाले, परंतु दर देतोच आम्ही परत त्याला हे देतो. जे हा ऑपरेशन फ्लडमुळे हा फायदा झालेला आहे. आणि मला एक सांगायला अभिमान वाटतो किशोरजी, मला मी जेव्हा 90 ते 2000 चेअरमन होतो त्यावेळी मी ऑपरेशन फ्लड वन ऑफ द बेस्ट युनिट भारतामध्ये चालवल्याबद्दल जे डॉक्टर वर्गीस कुरियन अवॉर्ड असतं, 1 लाख रुपये सायटेशन आणि सत्कार जो असतो कॉन्फरन्समध्ये, कलकत्त्याच्या कॉन्फरन्समध्ये सत्कार झाला, ते बक्षीस मला मिळालं ह्याचा मला फार मोठा अभिमान आहे. महाराष्ट्रातला मी एकटाच आहे, भारतामध्ये 2 ते 3च फक्त मिळालेले आहेत शेतकऱ्यांच्या पैकी मी पहिलाच. मला तो अभिमान आहे की ऑपरेशन फ्लड जो भारतभर झालाच, खर्जेवर देखील बाहेर वर्गीस कुरियन ते मार्गदर्शकून पाठवला, त्याचा चांगला चालू तर मला जे अवॉर्ड मिळालं त्याचा मला फार अभिमान आहे. माझा तो आनंदाचा क्षण आहे.